नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. राजस्थानात भाजपची सत्ता जाणार, काँग्रेस सत्तेत येणार, खासगी वाहिनींच्या सर्वेक्षणाचा अंदाज. 2019 मध्ये महाराष्ट्रात भाजपच ठरणार नंबर वन, सर्वेक्षणातून केला जातोय अंदाज व्यक्त. जायकवाडीसाठी नाशिकच्या धरणामधून पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादाने घेतले नवे वळण, गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती. अण्णा हजारेंना साक्षीदार बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. 5 राज्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. कोणाची सत्ता येणार आणि कोणाची जाणार याची चर्चा देशभर रंगू लागली आहे. त्यातच विविध संस्थांनी सत्तेत भाकीत वर्तवणारे सर्वे सुरू केले आहेत. अशाच एका सर्वेत राजस्थानची जनता परंपरेनुसार सत्तांतरांच्या बाजूने कौल देणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. एका खासगी वाहिनीच्या सर्वेत काँग्रेसची बहुमतानं सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजपची दणादण होणार असून भाजपचा दारुण पराभव होणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेत काँग्रेसची बहुमताने सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजपची दणादण होणार असून भाजपचा दारुण पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा काय अंदाज देण्यात येत असला तरी राजस्थानमध्ये सत्ता परिवर्तन होऊन काँग्रेसच्या हाती सत्ता येऊ शकते असा अंदाज खासगी वृत्तवाहिनीने निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून पुढे आणला आहे. 200 सदस्यीय राजस्थान विधानसभेत काँग्रेसला 110 ते 120 जागा तर सत्ताधारी भाजपला 70 ते 80 जागा मिळतील असे हे सर्वेक्षण सांगत आहे. दरम्यान 2013 निवडणुकीत काँग्रेसला 121 तर भाजपला 163 जागा मिळाल्या होत्या. केंद्र आणि राज्यातील सरकारच्या कारभाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर केंद्राला चांगला शेरा मिळाला आहे तर राज्यातील सरकारला नापास ठरवण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. दुष्काळ, आरक्षण, बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक आघाडीवरचे अपयश या समस्यांमुळे फडणवीस सरकार विरोधात लोकांमध्ये नाराजी असली तरीही आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपच नंबर वनचा पक्ष राहील असा निष्कर्ष खासगी वाहिनीच्या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. पाहूया ही बातमी. यापूर्वी भाजपकडून गुप्तपणे करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये अनेक खासदार आणि आमदारांचे भवितव्य धोक्यात असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे भाजपच्या गटातील चिंता वाढत होती. मात्र काही खासगी वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहता भाजपची परिस्थिती तितकीही वाईट नसल्याचे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित NDA 300, काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA 116 तर इतर पक्षांना 127 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपासोबत युती केली तर NDA पहिल्या क्रमांकाच्या 34 जागा मिळतील. UPA 14 जागांवर विजय मिळेल. मात्र सर्व पक्ष वेगवेगळे लढल्यास भाजप आणि मित्रपक्षांना लोकसभेच्या 23 जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना 14, राष्ट्रवादीला 6 आणि शिवसेनेला सगळ्यात कमी म्हणजे 5 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जनतेला नरेंद्र मोदींचे नेतृत्व अजूनही आश्वासकच वाटत आहे. राज्यातील 64% लोक त्यांच्या कारभारावर समाधानी आहेत. 13.4% मतदारांनी शरद पवार यांचा कौल दिला आहे तर काँग्रेस पक्षाने सामूहिक नेतृत्व 24% लोकांना पसंत असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. जायकवाडीसाठी नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादाने आता नाट्यमय वळण घेतले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या आदेशान्वये बुधवारी गंगापूर दारणा धरणातून पाणी सोडल्यानंतर ते नांदूर मधमेश्वर पर्यंत पोहोचले असतानाच पाटबंधारे खात्याने गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याची तूट होण्याची शक्यता आणि सिंचनाचा प्रश्न असल्यानं जलसंपदा विभागानं तत्काळ काढण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी 6:30 सुमारास गंगापूर धरणाचे 3 दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. मात्र दारणा पालखेड मधून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येते.
पाटबंधारे खात्याच्या या निर्णयामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असला तरी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत म्हणजे 8.5 तासात 80 दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आलं आहे. एकूणच या स्थगितीनंतर पुन्हा एकदा नाशिक आणि मराठवाडा यांच्यात पाणी संघर्ष सुरू होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाकडून नवीन निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नाशिक. काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना सरकारी साक्षीदार करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावण्याच्या निर्णयाला पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदी देवी निंबाळकर यांनी आता सर्वोच्च न्यायालयात हे आव्हान दिले आहे. पाहुयात हे वृत्त. न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयानं संबंधितांना नोटीस जारी करत 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याला स्थगिती देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. अण्णा हजारे यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण असून यातून काहीतरी नवीन माहिती मिळू शकते असा दावा त्यांनी या याचिकेत केला होता. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी या प्रकरणात अण्णांचं नाव नोंदवण्याची गरज नसल्याचं म्हटलं. या प्रकरणाशी अण्णा हजारेंचा थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, त्यामुळे त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी कोणताही संबंध आहे असं सिद्ध होत नसल्याचं हायकोर्टाने निकालात म्हटलं आहे. राजकीय वैमानस्यातून काँग्रेस नेते पवनराज निंबाळकर यांची 2006 साली नवी मुंबईतील कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंग पाटील यांच्यासह 7 जणांना अटक केली होती. मात्र पद्मसिंग पाटील हे सध्या जामिनावर बाहेर आले असून या प्रकरणी सत्र न्यायालयात हा खटला अद्यापही सुरूच आहे. या हत्येमागे नेमके प्रमुख कारण काय असू शकते याचा उलगडा अण्णा हजारे करू शकतात असा दावा सीबीआयनेही केला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या सरकारला आपल्याला खाली खेचावे लागणार आहे. केंद्रातील मोदी आणि राज्यातील भाजपाचे सरकार संविधान बदलू पाहत आहे ते आम्ही कदापि सहन करणार नाही असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं आहे. काँग्रेसने राज्यात काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या औरंगाबाद मधील 3र्या टप्प्याच्या समारोपावेळी ते बोलत होते. काँग्रेसने राज्यात काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या औरंगाबाद मधील 3र्या टप्प्याच्या समारोपावेळी ते बोलत होते. विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक गरीबाच्या जनधन खात्यावर 15 लाख रुपये जमा करू, महिलांचा सन्मान, मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण असे अनेक आश्वासनं मोदींनी निवडणूक पूर्वी दिले पण ती पूर्ण केली नाहीयेत. या बाबतीत त्यांच्याच केंद्रातील मंत्री गडकरी आता खरे बोलले आहेत. हा तर चुनावी जुमला होता, ही कबुली खुद्द गडकरींनीच दिली असे खरगे यांनी सांगितले आहे. मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, गुलाब नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या औरंगाबाद जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला. 5 महिने हो गए, कम से कम 9 करोड़ नौकरियां देना चाहिए था, कहां भी हो किसी को मिला, वो भी झूठ. फिर किसी लोगों को कहा मैं किसानों के दाम दुगने करके दूंगा, कॉस्ट प्लस 50% दूंगा, स्वामीनाथन रिपोर्ट को अनुष्ठान में लाऊंगा. क्या उन्होंने किया? फिर दलितों को ये कहा कि मैं सबके भलाई के लिए ज्यादा से ज्यादा बजट दूंगा. उनके जनसंख्या के आधार पर बजट देने का भी उन्होंने वायदा किया था, वो भी उन्होंने नहीं किया. शालिनी प्लस साठी अशोक वाघ, औरंगाबाद. नाशिक शहर आणि जिल्ह्यात अंध अपंगांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अंध अपंगांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यास कडक शिक्षा करा असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. नाशिक शहर आणि जिल्ह्यात अंध अपंगांवर अत्याचाराच्या घटना होत आहेत. संबंधित घटनेतील आरोपींवर केंद्र सरकारचा PWD Act 2016 अपंगांच्या कायद्यातील कलमे लावली गेली पाहिजे.
या कायद्यातील कलमांच्या आधारे संबंधित घटनातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. तसेच अंध विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली त्यात सरकारी कर्मचारी असून त्याला बडतर्फ करण्यात यावे आणि सदर आरोपीस शासनाचे सर्व लाभ बंद करण्यात यावे. शहरातील नॅब या संस्थेत अंध मुलींवर जो अत्याचार झाला या घटनेतील संबंधित संस्थेची चौकशी होणे आवश्यक असून घटना घडूनही पोलिसांकडे तक्रार उशिरा देण्यात आली त्यामुळे या घटनेमागे असलेल्या व्यवस्थापनाची चौकशी होऊन त्यांना पण संस्थेतून निलंबित करण्यात यावे. अंध अपंगांवर अन्याय अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले गेले पाहिजे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव नाशिक. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. बार्शी शहर आणि तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. शिवसेना पक्षाचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात तालुका आढावा बैठकीचे आयोजन पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अनेकांचा सहभाग दिसून आला. बार्शी शहरात लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेना पक्षाचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात तालुका आढावा बैठकीचे आयोजन आज पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी खासदार रवींद्र गायकवाड यांनी उपस्थित तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांना काही सूचना दिल्या. प्रत्येक अधिकारी यांनी आपापल्या स्तरावर जनतेला व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळावे, जनतेला कुठल्याही प्रकारे वेठीस धरू नये, जनावरांचा चारा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या गावातील विहिरी आणि बोरवेल्स अधिग्रहण करणे आणि त्या शेतकऱ्यांना वेळेवर बिल द्यावे, सार्वजनिक तलावात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकठिकाणी पाणी साठा जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध करून देणे याची काळजी घ्यावी आणि पशुधन वाचवावे, तलावाजवळील लाईटचे डीपी बंद करावे, तसेच ग्रामीण भागातील पाणी पुरवठा यांना स्वतंत्र लाईट कनेक्शन द्यावे, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा त्रास होणार नाही. आरोग्य बाबतीत जनतेला त्रास होऊ नये यासाठी बीडीओ यांनी जातीने लक्ष द्यावे, प्रत्येक गावातील जनतेच्या हाताला शासकीय योजनेतून काम देण्यासाठी प्रयत्न करावा, हे विषय दुष्काळी आढावा बैठकीत घेण्यात आले. या दुष्काळी आढावा बैठकीला जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, विद्युत मंडळ अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, इतर शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. नोव्हेंबर मध्ये चालू झालेल्या सगळ्या राज्यामध्ये बैठका, परिस्थितीची पाहणी करणे, नेमकं कुठलं गाव, कुठले तालुके, कुठले जिल्हे दुष्काळामध्ये येत आहेत आणि उद्या भविष्य काळामध्ये काय परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यावर आपल्याला काय मात करावं लागणार आहे, या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा आढावा आज राज्याचं सरकार घेत आहे. आजपर्यंत आलेली दुष्काळ आणि या वर्षाचा असणारा दुष्काळ यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असणार आहे. आधीचे दुष्काळ यायचे मार्च एप्रिलला यायचे, जूनला पाऊस पडला की कोणा लेवलला यायचं, महिना दोन महिन्याच्या कालखंडात आपल्याला कसं तरी इकडून तिकडून सरकार आणि वैयक्तिक शेतकरी आपण भागवू शकत होतो. परंतु यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर पासून ते पुढच्या वर्षीच्या या दिवसापर्यंत जर पाऊस झाला तर पाऊस होईल असं आपण ग्रहित धरलं तरी पुढच्या जून जुलै ऑगस्ट पर्यंत
आढावा किंवा तोपर्यंतची तयारी प्रत्येक विभागानं आज करणं गरजेचं आहे. दुष्काळाचा येणारा हा कालखंड खूप मोठा आहे आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांच्या समोर निर्माण होणार आहेत. तेव्हा सर्व विभाग प्रमुखांना माझी विनंती आहे, कुठेतरी कागदी आकडेमोड करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे आणि या वस्तुस्थितीला धरून पुढच्या पावसाळ्यानंतर येणाऱ्या पिकापर्यंत चाऱ्यापर्यंत आपण कसं निभवून येणार आहोत या दृष्टिकोनातून किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून आता या दुष्काळाकडे दुर्दैवी सगळ्यांनी म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. तर या प्रसंगाला तुम्हाला आम्हाला सामोरं जाता येणार आहे. काही ठिकाणी असं होतं लोक वैता गेले अजून वैता येणार आहे अजून जास्त चिडून आपल्या अंगावर येणार आहे. त्याही परिस्थितीत अधिकारी लोकांनी जर त्यांना व्यवस्थित जर चांगल्या पद्धतीने जर समजून सांगितलं तर हे लोकांची ऐकायची मानसिकता असते. नुसतं हातोमात करून काय तर बोलून ते माझ्याकडनं जा त्याच्याकडेच जा परंतु मी सांगतो त्यांना तुम्ही जा त्यांच्याकडे या पद्धतीनं जर सांगितलं तर अर्धे प्रश्न आपले कमी होता होऊ शकणार आहेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण बार्शी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा न देता नाशिक मध्ये पाणी सोडण्यात आलं. पाणी सोडल्याने रामकुंड परिसरात पार्किंग मधील वाहने पुरात अडकून पडली. या सर्व प्रकारांमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. बहुतांशी कालावधीनंतर वादविवादानंतर जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले, परंतु यात प्रशासनाचा हलगर्जीपणा बघा. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा तर दिला, परंतु शहरामध्ये हलगर्जीपणा करत रामकुंड परिसरात कोणत्या प्रकारचा इशारा न देता नागरिकांना माहीत नसल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. पाणी सोडल्याने परिसरातील पार्किंग मधली 8 ते 10 वाहनं पुरामध्ये अडकली होती. यामुळे वाहन चालकांची चांगलीच धांदल उडाली. शालिनी प्लस साठी अमोल जाधव नाशिक. चंद्रपूर मधील घुगुस येथे एक विचित्र अपघात झाला. एका ट्रक चालकाने पुढे उभ्या असलेल्या एका कारला धडक दिली आणि या ट्रक मधील लोखंडी खांब कारच्या आत घुसले. पण म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय आला त्या सरोदे कुटुंबाला. सुदैवाने या अपघातात ते बचावले. पाहुयात ही बातमी. चंद्रपूर जिल्ह्यातील धुग्गूस येथील राजीव रतन चौकात झालेल्या अपघातात सरोदे कुटुंब थोडक्यात बचावले. राजीव रतन चौकात रेल्वे गेट बंद होते. वाहनांची रीग लागली असताना रेल्वे गेट उघडले. राजधानी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये मागे लोखंडी लांब खांब होते. रेल्वे गेट उघडले असता समोर जाण्यासाठी चढाओढ झाली. यातच ट्रक चालकाने समोरच्या कारला ठोस मारली. घाबरलेल्या ट्रक चालकाने लगेच ट्रक मागे घेतला. ट्रकच्या मागे टाटा इंडिका ही गाडी उभी होती. या गाडीमध्ये धुग्गूसच्या कीर्ती कॉन्व्हेंटचे संचालक निशांत सरोदे, सुनंदा साठे आणि संध्या सरोदे बसून होते. ट्रक मागे घेताच थेट लोखंडी खांब इंडिकाचे काचा फोडून आत गेले. परंतु आतील सरोदे कुटुंब हे सीटच्या बाजूला झोपल्याने सुदैवाने थोडक्यात बचावले. नागरिकांनी गर्दी करताच ट्रक चालकाने तेथून पळ काढला. धुग्गूस पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी दाखल होऊन ट्रक ताब्यात घेतला. राज्य महामार्ग क्रमांक 7 हा धुग्गूस येथून जातो. लांब पल्ल्याच्या ट्रक याच मार्गाने ये जा करतात, परंतु राजीव रतन चौकात रेल्वे गेट क्रमांक 39G असल्याने तो दर अर्ध्या तासानंतर बंद होतो. दररोज या ठिकाणी 1 ते 2 वाहनांचे किरकोळ अपघात होतच असतात. या ठिकाणी वाहतूक पोलीस हजर नसतात. आज अपघात होताच या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर 2 बॅरिकेड्स लावले आहेत. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे चंद्रपूर. बीडच्या अंबाजोगाई येथे 1 नोव्हेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. यानंतर यात्रेचे मोठ्या सभेत रूपांतर झाले. यावेळी वक्त्यांनी भाजपच्या कामावर चहूबाजूंनी टीका करून येणाऱ्या काळात जनतेने काँग्रेसच्या बाजूने भक्कम उभे राहावे असे आवाहन केले. ज्या भाजपने आपणास चौकीदार म्हणून निवडून द्या असे जनतेला आव्हान केले, निवडून आल्यानंतर मात्र देशाच्या तिजोरीची प्रचंड लूट केली. अन्यायकारक कायदे काढले, डिझेल पेट्रोलचे दर वाढवले, राफेल विमान खरेदीत घोटाळा केला, बँक लुटणाऱ्या नीरव मोदी, विजय माल्या, मेहता, चोक्सी यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, रातोरात सीबीआयचे संचालक बदलले, प्रसार माध्यमांवर बंधने आणली, देशावर सामाजिक गुलामगिरी लादली. अशा भ्रष्ट चौकीदारापासून देशास धोका निर्माण झाला आहे.
कारण भाजपचा चौकीदारच आज चोर निघाला आहे. देशाचे संविधानाचे रक्षण करण्यासाठी भारत धर्मनिरपेक्षता सौहार्द टिकवण्यासाठी 2019 काँग्रेसला मत देऊन भाजपला नेस्तनाबूत करा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. रात 2 बजे ना मुझे बुलाया ना इस देश के चीफ जस्टिस को बुलाया, खुद मोदी ने एक तरफा डिसीजन लिया और उसको लीव पे जाने के लिए उन्होंने कहा. रजेवर का रजेवर त्यांना रजा देऊन टाका, पाठवा त्यांना रजेवर. माझं ऐकतच नाही म्हणजे या खुर्चीवर कशाला बसायचंय, काढून टाका त्याला. तो रात में नहीं खा, रात ऐसा कभी कभी नहीं हुआ देश में. कैसे कैसे प्राइम मिनिस्टर थे, कभी उन्होंने इस तरीके से अपना बुद्धि का प्रदर्शन नहीं किया, इन्होंने किया. और फिर ऊपर से झगड़ा भी लगा है, जो आस्थान बोल के राकेश आस्थान बोल के स्पेशल डायरेक्टर थे, वो उनके बड़े चाहते थे. उनके ऊपर जब कंप्लेंट आया तो ये डायरेक्टर उसका इंक्वायरी करना चाहते थे, तो फिर उसने ये कंप्लेंट दिया डायरेक्टर के ऊपर, तो बोले कि उनके ऊपर भी आए. तो ऐसा करके सीबीआई संस्था को सत्यानाश करने में अगर किसी का हाथ है तो मोदी जी का. यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी यावेळी सांगितले की शासनाच्या विरोधात महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऐन दुष्काळात सरकार खोटे GR काढून व आश्वासने देऊन जनतेचे दिशाभूल करीत आहे. मोबाईलच्या लाईटखाली मंत्री दुष्काळाची पाहणी करत आहेत, कारण महाराष्ट्रच अंधकारात बुडाला आहे. त्यामुळे असे भ्रष्ट नाकर्ते सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसला ताकद द्या असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी केले आहे. आणि घोषणा 4.5 वर्षापूर्वी झाल्या होत्या, हम अच्छे दिन लाएंगे लोकांसमोर देशाचे विद्यमान प्रधानमंत्र्यांनी घोषणा केल्या. पण आज 4 वर्षानंतर गडकरींना लोकांनी विचारलं, गडकरी साहेब अच्छे दिनचा तुम्ही वादा केला होता आणि मग काय झालं त्याचं. गडकरी म्हणाली गोष्ट खरी आहे, आम्ही वादा तर केला होता, आमचं सरकार येईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं आणि म्हणून वादे भरमसाट आम्ही करून टाकले. आता सरकार आले पंचायत झाली करायचं काय. लोकांनी विचार का आता नेमकं तुम्ही काय करता, तर म्हणजे मी हसतो आणि लिहून जातो ना लोकांकडे, हसतो आणि लिहून जातो. म्हणजे आता लोकांकडे हसायचं काम, टिंगल करायचं काम. आणि म्हणतात अच्छे दिन कमी नाही होते. महाराष्ट्र हा अतृप्त आत्म्यांचा राज्य आहे, आपला भारत देश अतृप्त आत्म्यांचा देश आहे. अशा प्रकारचं भाषण देशातील भाजपचा एक जिम्मेदार मंत्री म्हणतो, विचार करू शकता. तुम्ही जर अतृप्त असाल तर 2019 दाखवून द्या गडकरीला अतृप्त म्हणजे काय, त्याची किंमत काय मोजावी लागणार आहे. ते बोलण्याचं धाडस आपण सर्वांनी दाखवलं पाहिजे. ही टिंगल चालली आहे मराठवाड्याची, ही टिंगल चालली आहे महाराष्ट्राची, ही टिंगल चालली आहे महाराष्ट्रात अविकसित भागाची दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना. त्या काय मंदिर वही बनाएंगे, मंदिर आलं की समजायचं निवडणूक आली, मंदिर आलं की समजायचं निवडणूक आली. मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, चुनाव के बाद फिर बोलेंगे मंदिर वही बनाएंगे. जनसंघर्ष यात्रा गुरुवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईत आली. या यात्रेचे जाहीर सभेत नंतर रूपांतर झाले. सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सिराज देशमुख, नारायण मुंडे, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. विषय अनेक वर्षापासून सध्या आपण प्रयत्नशील आहोत
इथे मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर आहे. सरकार कोणाचंही असो, जनतेच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. आणि मरमितीत जाऊन आलेलो आहे. बेळगाव, खानापूर त्या सगळ्या परिसरामध्ये मी गेलो होतो. आणि मराठी भाषिकांना तिथे सरकार भाजपचंही होय, आज काँग्रेसचाही मी नाकारत नाही, परंतु मराठी भाषिकांच्या भावना समजण्याची गरज आहे. लाठीमार करणं हे उचित नाही आहे. ठीक आहे, आपल्या मराठी माणसाच्या भावना भूमिका ज्या आहेत त्या लक्षात घेऊन त्यांचं म्हणणं सरकारने ऐकून घेतलं पाहिजे. आंदोलनं आहेत ना, आंदोलनांना अशा पद्धतीने क्रश करणं उचित नाही असं वाटतं. शालिनी प्लस साठी नंदराम पांचाळ, बीड. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईने प्रमोद महाजन यांच्या जयंती आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत कैलासवासी प्रमोद महाजन आदर्श शिक्षण पुरस्कार आणि BTS परीक्षा गुणगौरव समारंभ पैठण येथे उत्साहात संपन्न झाला. यात अनेकांचा सहभाग दिसून आला. मराठवाड्यात शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमधील उपक्रमशील अभ्यासू, नाविन्यतेचा शोध घेणारे, उत्कृष्ट अध्ययन अध्यापन करणारे विलास वैजनाथ खर्डेकर, बाबूराव दगडोबा आढे, उषा चाटुफळे यांच्यासह इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कैलासवासी प्रमोद महाजन आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षक पुरस्कार आणि 6 विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला. माध्यमिकच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना गिरवलकर, उज्ज्वला कुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय चाटुफळे यांनी केले. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. सर्वत्र दिवाळीची चाहूल सुरू झाली आहे. ग्रामीण परिसरामध्ये देखील नंदीबैल घरोघरी फिरत आहे. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण परिसरात नंदीबैलाचा आवाज घुमू लागलाय. दिवाळीची ही पारंपरिकता फक्त ग्रामीण भागातच पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील खेड मंचर येथे दिवाळीची चाहूल लागल्याने नंदीबैल दारोदारी फिरताना दिसत आहेत. हे नंदीबैल आपली पारंपरिक कला सादर करतायत. जगात नाव निघू दे, धंदा पाण्याला बरकत दे, शेती बहरू दे, लेकर बाळाला सुखी ठेव असा आशीर्वाद ते देत आहेत. गळ्यातील ढोलक्याचा गुबू गुबू असा आवाज काढत सनईतून निघालेल्या सुरातील गाण्यांवर नंदीबैल गळ्यातील घुंगरांच्या माळा हलवत ठेका धरतोय. नंदीबैल आला रे आला असा चिमुकल्यांचा गलबला, ढोलक वाजवीत लोकरंजन करणारे, दारोदारी फिरणारे हे कलाकार हलाखीचे जीवन जगत पारंपरिक व्यवसाय टिकून ठेवताना दिसून येतंय. आजही ही परंपरा पद्धत बघितल्यानंतर खरी दिवाळी अनुभवायला मिळते आहे. सध्याच्या काळात नंदीबैलाचा खेळ करणारे कमी झाले आहेत. लोकसाहित्यातील कला ही फक्त ग्रामीण भागातच पाहावयास मिळते. दारात आलेल्या नंदीबैलाला सुप्यात दाणे आणि ओवाळणीचे साहित्य घेऊन महिला मंडळी येतात. ही कला लोप पावत चालली असली तरी सध्या शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात वाडी वस्तीवर नंदीबैलाचा खेळ करणारे कलाकार अद्यापही ही परंपरा पुढे घेऊन जात आहेत. माधबाबाच्या पीठी ते नंदी घेऊन इंडायचं घरोघर. दारादारात समद ओळख झालेले या गावांमध्ये. आणि मग त्याच्या माग वडील येत होता अण्णा म्हणून. मग ते वारले त्यांच्या नंतर मग आम्ही दगडू फुलमाळी म्हणून गेलेला राहतोय. आता मग मी करतो त्यांच्या माग वडील वारल्यापासून. ते दरवर्षी आमचं इथं ओळख झालेले या गावांमध्ये. आणि मग मला दरवर्षी भेटायला जायच लागतो नंदी घेऊन. मग ते वाट पाहते दरवर्षी कपो नंदीवाला कवा येतोय म्हणून. मग त्यांचं नंदी भेटायला कोण जायसाठी त्यांचा आशीर्वाद देऊन येतो. आम्ही महादेवाचं नंदी घेऊन दरवर्षी भेटायला जातोय. मग त्यांच्या मनाने आम्हाला काय द्यायचं ते देतात. धान्य वाढतात, कपडे देतात, जुनं पान पटका बांधतात. मग औसणी ते गाणे बिणे मानून आम्हाला औसणी वाजायला विद्यात. मग ते पाठवते दरवर्षी आम्हाला देतात त्यांच्या मनातून. आम्ही काय सतीत नाही काय नाही त्यांना त्यांच्या मनाने देतात आम्हाला. मग दरवर्षी आम्ही व्यवसाय करीतो. आमच्या आजपंजापासून त्यांच्या मागं आम्ही चालितोय. आता आमचं काय शिक्षण नाही काय नाही वडिलांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला तुमचं कसं शेती आहे आम्हाला शेती म्हणून आमच्या आजपंजाने आम्हाला शेतीवाणीचं आम्हाला एक हरायला दिलेलं आहे. आता मग शिक्षण नसल्यामुळं आम्ही अडाणी माळ राहिल्यामुळं हे खरीत आहे व्यवसाय दरवर्षी आम्ही. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. राजस्थानात भाजपची सत्ता जाणार, काँग्रेस सत्तेत येणार, खासगी वाहिनींच्या सर्वेक्षणाचा अंदाज.
2019 मध्ये महाराष्ट्रात भाजपच ठरणार नंबर वन, सर्वेक्षणातून केला जातोय अंदाज व्यक्त. जायकवाडीसाठी नाशिकच्या धरणामधून पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादाने घेतले नवे वळण, गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती. अण्णा हजारेंना साक्षीदार बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.